बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांनी शपथ घेतली आहे। नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। यावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपनं त्यांना केंद्रात मंत्रीपद दिलंय, बघूया ते काय करतात, हा शह वगैरे काही नाही, कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही। कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलंय, त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेत कधीही अंतर पडणार नाही असं अनिल देसाई यांनी म्हटलंय। केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारनं आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे। यामध्ये 15 कॅबिनेट आणि 28 राज्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील एकूण 4 नेत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालंय। त्यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे। बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे, वा मोदीजी वा, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे। तर राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावं आणि नव्यानं मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नावं वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली आहे। त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना देखील बुधवारी ईडीची नोटीस आली आहे। त्यानंतर आता राज्याचं राजकारण तापताना दिसतंय। काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांना ईडीची नोटीस आली होती। त्यानंतर आता बुधवारी त्यांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस आली आहे। त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर आता भाजपनं एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलंय। आता कोणाला काय सीडी लावायची आहे ती लावावी, असं आव्हान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांना केलंय। तर भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केली होती, त्यामुळे ईडी आता या प्रकरणाचा तपास करते। मुळात कर नाही त्याला डर कशाला, अशी टीका देखील अतुल भातखळकर यांनी केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी 12 जणांचा राजीनामा घेण्यात आलाय। त्यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉक्टर हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे। डॉक्टर हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। बिचारे डॉक्टर हर्षवर्धन बळीचा बकरा ठरले, अशा शब्दात हल्लाबोल केलाय। माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉक्टर हर्षवर्धन यांना मोदी सरकारकडून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं म्हटलंय। जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलंय। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय झाले होते। दरम्यान त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। प्रकाश आंबेडकर 3 महिन्यांसाठी रजेवर जाणार आहेत। पक्षाच्या दैनंदिन कामकाजासाठी मी कार्यरत राहणार नाही, माझ्या व्यक्तिगत कामासाठी मी पदावर कार्यरत राहणार नाही। पक्ष चालला पाहिजे, त्याचबरोबर संघटन चाललं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाला सुरुवात केली आहे। येत्या काळात 5 जिल्ह्यात निवडणुका आहेत, त्यामुळे पक्षाला अध्यक्ष असणं गरजेचं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून रेखा ठाकूर यांची नेमणूक करण्यात येते। डॉक्टर अरुण सावंत आणि महाराष्ट्र समिती मदत करतील। या काळात आपण सर्व विजयाच्या दिशेनं वाटचाल करूयात, अशी आशा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय। मागील महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचं दमदार आगमन झालं होतं, त्यानंतर तब्बल 2 ते 3 आठवडे पावसानं दडी मारली होती, त्यामुळे राज्यात तापमानात वाढ झाल्याचं जाणवतंय। 7 जुलै रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला होता, पण अद्याप राज्यात पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचं संकट ओढावलं होतं। पण आता 8 जुलैपासून पावसानं पुन्हा कमबॅक केलंय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी चांगल्या पावसाची शक्यता आहे। तर संपूर्ण कोकण, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागानं जाहीर केलाय. ज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरू करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकाही कोविड रुग्ण नसावा. शिवाय ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करत असतानाच मुलांना टप्प्याटप्प्यानं शाळेत बोलवण्यात यावं. केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या आरोग्य सूचनांचं पालन करून वर्ग घेण्यात यावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या. तुम्ही ईडीची चौकशी मागे लावाल तर मी सीडी लावेल असा इशारा देत भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना आज सकाळी ईडीचं समन्स आलंय. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना देण्यात आले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात होता. अशातच एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ईडी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.